औरंगाबाद मधून शेतकऱ्यांनी खड्ड्यात गाडून घेत आंदोलन केलंय। शेतकऱ्यांनी खड्ड्यात गाडून घेत आंदोलन केलंय। प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकरी आक्रमक झालेत। चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांसाठी कळंब उस्मानाबादचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। उपोषणाला शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढला असून गुरुवारी उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथील शेतकऱ्यांनी खड्ड्यात गाडून घेत आंदोलन सुरू केलंय। चार दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत। चार दिवसापासून हे जिल्हाधिकारी कचेरीसमोर जे की कलेक्टर साहेबाच्या नाका तोंडासमोर आंदोलन करत आहेत, मात्र प्रशासन निर्भीड झालेलं प्रशासन आणि शासन कसल्याही प्रकारची दखल घेत नाही, टोलाटोलीची उत्तर देण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे आज आम्ही सारोळा गावातील सर्व शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी असा गांधीगिरी पदवी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलेला आहे। जोपर्यंत ठोस निर्णय शासन घेत नाही, प्रशासन घेत नाही, तोपर्यंत आम्ही कसल्याही प्रकारच्या खड्ड्यामधून बाहेर येणार नाहीत